सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा या जुजेंद्र परिसरामध्ये होताना दिसतात. त्यातलीच ही मानाची आणि एक अभिमानाची, नायगाव परिसराची, पालघर जिल्ह्याची, सन्मानाची स्पर्धा पाहू शकाल. आरके ट्रॉफी 2023 अगडीच जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना करूया मॅचला सुरुवात. आमच्या सोबतीनं कॉमेंट्री बॉक्स मध्ये अक्षय साठे यांना पाहू शकाल. पहिला बॉल वेगवान तरार, चांगला बॉल वाईड यॉर्कर ज्याला म्हटलं जात, अप्रतिम सुपर लाईन षटक क्रमांक पहिल्या मध्ये बॉलर आपण पाहिला तर गॉडसन याला आपण पाहू शकाल. एक जर गॉडसनचा विचार जर केला तर अक्षय सातत्यानं उत्तम बॉईज या संघाच्या माध्यमातून खेळत असताना चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमात केली जाते. बॉल होती यार षटकातील पुढचा बॉल लोअर फुलटर्स आतामध्ये गतीमध्ये परिवर्तन केली. काय मगशील अक्षय पहिला बॉल डॉट त्यानंतर गतीमध्ये परिवर्तन, चांगली बॉलिंग, बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव. नक्कीच दोन चेंडू निर्धाव जातात. आतापर्यंत गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. केतन भोईर यांचं कौतुक करेन, नेहमीच आम्हाला चांगला सपोर्ट करत असतात आणि आता देखील पारितोषिक लावलंय प्रशांत पाटील दांडी या संघाकरता. प्रत्येक षटकाराकरता 500 रुपये. बॅटचं ब्लेड शेवटच्या क्षणी ओपन केले. या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्टिकच्या थोडासा बाहेर टाकलेला बॉल, तर तुम्ही जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आत्ता मात्र एक धाव तर डेफिनेटली मिळेल. गौतमच्या माध्यमातून चेंडू फेकून झाले 3, संघाची धावसंख्या 1 या धावफटकावर जाऊन पोचली गेली. 3 चेंडू 1 धाव. प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने पश्चाताप असेल. ग्रेट मराठा बाहेर फेकला गेला. पुढचा बॉल या ठिकाणी पुढे चेकडा सुपर प्लॅन आणि लेट ज्या अनुषंगाने षटक क्रमांक पहिल्यामध्ये गोलंदाज आपल्या पाहायला मिळतोय तो म्हणजे पाहायचं गेलं तर गॉडसन सुपर लाईन अँड लेंथ ने या ठिकाणी गोलंदाजी करत असताना कॅप्टनने जी आपल्यावर जिम्मेदारी दिली त्याच अनुषंगाने गोलंदाज गॉडसनला आपण पाहू शकाल. त्यामुळे फुल लाईनचा बॉल होता, फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं जाते. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, थोडस मिस फंबल तुम्ही जर पाहिलं तर या बॉलवर मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. एके धावने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2 चकरामध्ये. 5 बॉल षटक क्रमांक पहिल्यातील गॉडसनच्या षटकातील फेकून झालेत. खरोखरच कमालीची आणि लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना गॉडसन खरोखरच वाखाणण्याजोगे स्पर्धेचं आयोजन आरके दादांच्या माध्यमातून केले जाते. सातत्यपूर्वक बलतयार नाहीतर ओवर दी विकेटने षटकातील पुढचा बॉल. यावेळेला फुल लेनचा बॉल होता, यावेळेला फुलटस बॉल होता, परंतु बॉल मिस केला जातोय डॉट बॉल. अशा रीतीने एक षटकाचा खेळ संपन्न झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना टीम नितीन पाटील स्मृती दांडी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. बिनबाद नाबाद जिंदाबाद ती म्हणजे एक षटकांच्या अखेरीस 2 धावा या धावफटका लागवल्या गेल्या. नक्कीच 2 धावा येत आहेत आणि मला वाटते आजच्या दिवसातला सर्वात कमी धावा देणारा गोलंदाज असेल गॉडसन. 3 धावा बघितल्या, 4 धावा बघितल्या, मात्र 2 धावा या मेन मॅच मध्ये ज्यावेळी अशी कामगिरी करता त्यावेळी ओळखलं जातात बडे मॅच का बडा खिलाडी गॉडसन. अप्रतिम गोलंदाजी या एचएम साऊंडला ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया आरके ट्रॉफी 2023 मध्ये. रणजित दादा किनीचं आपण सॉन्ग ऐकलं. या एचएम साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून आपण सुपर संगीत आदरणीय सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार पाहायला मिळत आहेत. रणजित दादा किनी यांच्या माध्यमातून एक अप्रतिम संगीत आपण ऐकलं. डीजे रुजेश आणि त्यांचे मॅनेजर गणेश भोईर देखील चांगलं डीजे वादन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. अलिस्टर बॉलिंग मार्क वरती, आडव्या बॅटने यावेळी मात्र 1 धाव येते. एका धावेने दुसऱ्या धावेला प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कम्प्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, यस नो अँड वेट या तिन्ही गोष्टींचा समन्वय असणं महत्वाचं आहे. 4 धावा नक्कीच. यावेळेला जर पाहिलं तर ज्यावेळेला 38 सर्कलच्या बाहेर बॉल निघून जातो डेफिनेटली 2 धावा तर अक्युरन्सी रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर कम्प्लीट होणं गरजेचं असते. क्रिकेटमध्ये फिटनेस तुम्हाला जपावं लागेल. नक्कीच क्रिकेट असो किंवा जीवन, फिटनेस हेल्थ इज वेल्थ नेहमी आपण म्हणत असतो आणि फिट राहणं ही काळाची गरज आहे कारण की कोणत्याही क्षणी काही होऊ शकते. ज्या अनुषंगाने आता गोलंदाजी होते, जबरदस्त गोलंदाजी, उद्याचा लॉट देखील तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. पहिली मॅच ठीक 7 वाजता चालू होईल. अंकुश स्मृती दत्ता आणि जुचंद्र वर्सेस सरकार 11 वालीव ही पहिली मॅच
आपण बघणार आहोत अष्टविनायक नायगाव वर्सेस गावदेवी एक्सर ही दुसरी मॅच. त्या संघाने देखील 8 वाजता हजर राहायचं आहे. टीम 94 कामन वर्सेस पांजूस्पोट पांजू ही तिसरी मॅच आणि मयंक इलेव्हन खारबा वर्सेस वसई कोलीवाडा. येतोय चेंडू लॉंग स्टॉप रिझनच्या दिशेने अप्रतिम फिल्डिंग. एक एक धाव क्रिकेट मध्ये वाचवणं महत्वाचं आहे. ज्यावेळी अशा तुम्ही धावा वाचवता त्यावेळी शेवटला जेव्हा कॅल्क्युलेट करता त्यावेळी एक एक धाव किती महत्वाचे आहेत ते पाहिलं जाते. 3 धावा येत आहेत आणि आपल्या संघाकरता 1 धाव वाचवलंय. कौतुक करेन या फिल्डरचं. फलकावरती धावा 7. परंतु अक्षय एक उल्लेख करायचा गेला तर दांडी संघाच्या कॅप्टनने पहिल्या मॅच मध्ये ज्यावेळेस टॉस उडवण्यासाठी आला मनीष सरांनी एकच प्रश्न केला की भरपूर वर्ष दांडी संघ दिसला नाही. त्यांनी एक सांगितलं की दांडी संघ भरपूर फॉर्मात पाहायला मिळतोय परंतु कुठल्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळत नाही आहे. आरके चषकामध्ये आम्हाला खेळण्याची संधी मिळणं आमचा 100% देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला. चांगली बॅटिंग या ठिकाणी करत असताना पुढचा बॉल या विली मात्र आडव्या बॅटने खेळायचा होता. मिस टायमिंग होतोय आणि लेग वाईजच्या माध्यमातून 1 धाव येते. थँक्यू अंपायर गुड सिग्नल. मॉन्टे गोडेकर असतील अजितजी म्हात्रे दोन्ही पंच अनुभवी आहेत. क्रिकेट भरपूर खेळलं गेलंय आणि भरपूर नॉलेज क्रिकेटच्या माध्यमातून त्यांच्याकडे आहे. म्हणूनच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांची वर्णी लागली जाते. KPL बघूया तदनंतर कार्यसम्राट चषक बघितलं निष्ठावंत चषक बघितलं आणि ही स्पर्धा अनुभव काय आहे ते ठाऊक आहे पंचांना. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. त्यावेळी हुकचा फटका कन्वर्ट केला जातोय स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. चेंडू थांबणार नाही चेंडू निघून जातोय सीमापार. आरके ट्रॉफीचा आरके नावाचा येतोय ब्रँडेड चौकार. जर पाहिले तर बॉल फेकून झाले ते म्हणजे 5 एलिस्टर आकडे वेगळे नाव पाहायला मिळतात. ज्यावेळेला वसई कोलीवाडा परिसरामध्ये जातात त्यावेळेला थोडेसे आकडे वेगळे नाव पाहायला मिळतात. परंतु त्यांचा खेळ तितकाच महत्वाचा आहे या क्रिकेटमध्ये आणि त्या परिसरातील सर्व कोटी बांधव असतील भरपूर मेहनत करतायत स्ट्रगल करतायत कारण की एकंदरीत बोटीवर जाऊन क्रिकेट खेळणं खाऊ काम नाही मित्रांनो. 5 चेंडू 12 धावा पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता मात्र एसटी रक्षक पॅकिंग चांगलं देतोय आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज अक्रॉस दी लाईन खेळायचं होतं मात्र तितका प्रॉमिसिंग फटका होत नाही. कदाचित स्लॉट मध्ये चेंडू आला होता आणि निराशा व्यक्त करतोय. 12 धावा 2 ओव्हर झाल्यात आणि फलकावरती 12 धावा. नितीन स्मृती दांडी संघ बघतोय तर एका साईडला उत्तन बॉईज केविन यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या डेव्हिया एच एम साऊंडला संधी. तिथपर्यंत प्रेक्षक कुठेच जाऊ नका ऐकत राहा पाहत राहा आरके ट्रॉफी 2023. वेलकम बॅक पुण्याच्या एकदा सर्वांचं सर्च हार्दिक स्वागत. आरके ट्रॉफी 2023 नाईटची शानदार स्पर्धा. 2 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करत असताना नितीन पाटील स्मृती दांडी या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. बिनबाद नाबाद जिंदाबाद ती म्हणजे 12 घरामध्ये 12 रन्स ऑन दी बोर्ड. एवढा पुढचा बॉल षटक क्रमांक 3 मध्ये बॉल तयार विकेट. पहिला बॉल या ठिकाणी ऑफ स्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केले जाईल. कसली धाव असेल पण आमच्या इशारा करते यस डेफिनेटली. 5 सायने मिळेल 1 धाव. एकी धावने संघाची धावसंख्या 13 धावा 13 रन्स ऑन दी बोर्ड. खरोखरच आजचा दिवस अप्रतिम राहिला. एकंदरीत जर पाहिले तर या स्पर्धेचा पहिला दिवस उद्घाटन सोहळा पार पाडला आणि तिथून या मॅचला लगेच सुरुवात झाली. खरोखरच वाकांडजोग्य या स्पर्धेचं आयोजन आपण पाहू शकाल. प्लीज विनंती असेल ती मोठी गाडी कोणची असेल प्लीज लाईट्स बंद करा प्लीज विनंती असेल. चला ती 4 व्हीलर चाललेली आहे ती जात आहे. थँक्यू. पुढचा बॉल बोलत यार ओर दी विकेट ने
या वेळेला जर पाहिलं तर कोलवटेपदचा बोलवता सन्मान दिला जातो. या ठिकाणी जर पाहिलं तर पाठिंबाचा संपर्क व्यवस्थित पाहायला मिळतो. तर तुम्ही जर पाहिलं काय घडेल काय घडेल, यस डेफिनेटली दुसरी धाव घेताना थोडी स्टिक रनिंग बिटवीन विकेट कमी पाहायला मिळाली आणि फलंदाज बाद विकेटचं पतन, फलंदाजील बाद तो म्हणजेच गौतमला परतावं लागेल. या ठिकाणी डगआउटच्या हिशेने विकेट गॉन, पहिला धक्का टीम नितीन पाटील स्मृती दांडिया संघाला. थँक यू विजय. रणजित दादांचं गुणगान गाणारं हे सॉन्ग आपण ऐकतोय आणि नेहमीच रणजित दादा प्रत्येकाला सपोर्ट करत असतात या स्पर्धेच्या माध्यमातून. देखील इतकी मोठी स्पर्धा आहे, नक्कीच तुषार सोनवणे यांना देखील संधी दिली आहे, आम्हाला देखील संधी दरवर्षी देत असतात. आरके ट्रॉफी कोणती असू द्या, मग ती अंडरम क्रिकेट असू द्या, अंडरम ओपन ओराम असू द्या किंवा नाईट, नेहमीच संधी देत असतात. म्हणून केतन भोईर आणि रणजित दादा यांचा पुन्हा एकदा खूप खूप आभारी आहोत. एका धावेला दोन धाव्यामध्ये कन्वर्ट केलं जाते आणि दोन धावा डन केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावेने धाव पळत पुढे आलंय. 16 घरामध्ये सिंगल डबल, इथून पुढे जर 45-50 धावेपर्यंत पोहोचाल तर आज बघितले की 50 पेक्षा जास्त धावा चेस होत नाही. एका साइडने बघू शकतो की चेसिंग पिच दिसत नाही असं म्हणायला वावग ठरणार नाही. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 16 घरामध्ये. आतापर्यंत जर पाहिले तर बॉल डिलिव्हर झालेत ते म्हणजे षटक क्रमांक तिसऱ्या दिल ते म्हणजे 3 षटकातील पुढचा बॉल. यामुळे जर पाहिजे बाटशी येत काय घडलंय काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. यस डेफिनेटली अप्रतिम झेल विकेट डाऊन. आता मात्र मोठा धक्का टीम नितीन पाटील स्मृती दांडिया संघाला. परतावं लागेल विशाल बॅक टू द गाव. ज्याप्रमाणे अक्षयने उल्लेख केला की एकंदरीत मोठमोठ्या स्पर्धेमध्ये असतील अक्षय साठम असतील, त्याचबरोबर मी आम्हाला समजून करेल संधी दिली जाते. खरोखरच एक स्वप्न होतं की आरके ट्रॉफी करण्याची इच्छा होती आणि त्या या वर्षी 2023 मध्ये साकारण्यात आली. धन्यवाद रणजित दादा किनी, त्याचबरोबर केतन दादा यांचं देखील मनपूर्वक आभार मानू इच्छितो. कारण की या दोन व्यक्तीमुळे ही स्पर्धा करण्याची संधी मिळाली, त्याचबरोबर निष्ठामध्ये चषकामध्ये देखील एक मोठी स्पर्धा या पालघर परिसरामधील आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात झालेली ती स्पर्धा आपण पाहू शकाल. त्याच्या वाढ दिवसानिमित्त त्या स्पर्धेमध्ये देखील एक अप्रतिम समालोचन करण्याची संधी मिळाली आणि मोहनदादा पाटील यांचा देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार या ठिकाणी मानू इच्छितो. 16 धावा झाल्यात फलकावरती आतापर्यंत. चांगली बॉलिंग अटॅकिंग दांडी संघ एका साइडला तर एका साइडला आपण बघतोय उत्तन बॉईज केविन यांचा संघ बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार. पुढचा बॉल काय सिम पोझिशन अप्रतिम पाहायला मिळते. टप्पा देखील गुड लेन वरती आहे आणि बरोबर ऑफ स्टंप वर पिचून मारा गोलंदाजच्या माध्यमातून. कौतुक करेन अंपायर अजितजी म्हात्रे मॉन्टी घोडेकर, कारण की पंचांचं काम नेहमीच तीक्ष्ण राहिलंय. सक्षम अंपायर आहेत मात्र यावेळी स्टायलिश पटका स्क्वेअर कटचा पटका खेळायचा होता. एकच धाव येईल पॉइंट रिझनला. धावा झाल्यात 17 धावा आतापर्यंत जर विचार केला आणि ओव्हर झाल्यात सध्याच्या घडीला 3 धावा झाल्यात 17 आतापर्यंत धावसंख्या. पहिल्या ओव्हर मध्ये 2 धावा, दुसऱ्या ओव्हर मध्ये 12 धावा आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये या ओव्हर मध्ये धावा आल्यात. ते म्हणजेच आतापर्यंत टोटल धावा झाल्या 17. ऐकूया डिस्क जॉकीला. खरोखरच गाण्याच्या वाक्यातून अप्रतिम आपण संगीत ऐकलं चर्चा गावा गावाना. खरोखरच
करगिल एक समाज कार्याचा वारसा वसा जपणारा एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय मोहनदादा पाटील आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज जर पाहिलं तर समाज कार्यात एक दानशूर व्यक्तिमत्व आपल्या पालमडत्यात कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांना देखील पाहू शकाल। या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय, संघाची धावसंख्या 17 धावा, धाव फटकावर लगावली गेली। नक्कीच आरके ट्रॉफी म्हटलं तर अंकुश फाउंडेशन द ग्रेट मराठा परिवार आरके परिवार तिन्ही स्पर्धा असतात ज्यावेळी एकमेकांना सपोर्ट, यावेळी मात्र थोडा बॉडी बॅलन्स ढासळताना दिसतोय, मात्र दोन धावा रोखू शकत नाही, म्हणून बॅकिंग असणं महत्वाचं आहे, बॅकअप असणं महत्वाचं आहे। तो तुमचा मोबाईल असू दे, आयुष्य असू दे किंवा क्रिकेटमध्ये फिल्डिंग करणारा क्षेत्ररक्षक असू दे। दोन धावेडे धावपळक 29 धावा, मोहनदादा पाटील नक्कीच नेहमी आम्हाला संधी देत असतात। आज ग्रेट मराठा नावाने देखील भरपूर स्पर्धा आणि भरपूर डोनेशन दिलं जाते, मात्र एसटी रक्षकाचं कौतुक करावं तितकं कमी आहे। ग्लेन अप्रतिम, पकडो के कॅश तो जितो के मॅच, एक एक धाव रोखणं, एक एक विकेट घेणं महत्वाचं आणि ते दाखवून देतोय एसटी रक्षक कसा असावा, तर एसटी रक्षक ग्लेन सारखा असावा। अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळते एसट्यांच्या मागे। या ठिकाणी जर पाहिलं तर षटक क्रमांक 4 मध्ये पुढे आणलं जाते ते म्हणजे मेलबॉर्न या गोलंदाजांना। पहिल्या बॉलवर जरी दोन धावा खर्च केला, थोडीशी मिसफील्ड झाली, तिथून जर पाहिलं तर विकेट मिळवली, आता मात्र दोन डॉल फेकून झालेत आणि संघाची धावसंख्या 19 धावा, 19 रन्स ऑन दी बोर्ड। चौथी ओव्हर चालू आहे आणि आतापर्यंत 40+50+ धावा ज्या त्यावेळी फायटिंग टोटल या मैदानावर म्हटलं जाईल, कारण की डू फॅक्टर आहे, नाईटचे 17 आहे, थोडस जे वातावरण आहे ते थंड दमट एकदम शांत वातावरण पाहायला मिळते आणि आतापर्यंत तेच पाहायला मिळते। जरी जुचंद्र नगरीमध्ये डू फॅक्टर तेवढा येत नसेल, मात्र गोलंदाजाला चांगली गोलंदाजी आणि आज म्हणू शकतो की विकेट 7 देतोय गोलंदाजांना देखील, म्हणूनच 19 धावा फलकावरती। पुढचा बॉल बॅटर आपण बघतोय यज्ञेश प्रभू, यावेळी मात्र बघा याला बोलतात खेळाडू वृत्ती, याला बोलतात स्पोर्ट्समन स्पिरिट, आणि ज्यावेळी अशा प्रकारे बॅटला चेंडू लागते ना, स्वतःहूनच खेळाडू ज्यावेळी बाहेर येतात त्यावेळी ते दाखवतात की किती प्रामाणिकपणा या खेळाडू मध्ये आहे, म्हणून यज्ञेश करता एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या, चांगलं खेळाडू वृत्ती त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते। विकेट डाऊन, चला नवीन फलांचं मैदानाच्या आतमध्ये लगेच त्वरित जा, विनंती असेल रिप्लेस असेल। त्या ठिकाणी गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असेल षटक क्रमांक 4 मध्ये। आज जर पाहिलं तर अक्षय एकंदरीत जर पाहिजे बॉलर आहे ना, तो सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण गोलंदाजी करताना पाहतोय, परंतु तेवढीच ताकदीची आज जर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये फुटबॉलची त्या ठिकाणी स्पर्धा असते ना, त्यावेळेला देखील त्याने आपलं नाव फुटबॉलच्या स्पर्धेमध्ये चांगलंच कमवले। तोच बॉलर आता मात्र चांगली बॉलिंग करत असताना कुणाल अंबिरे येतोय। क्रिकेटरला फुटबॉल खेळणं देखील महत्वाचं असते, इंडियन क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस देखील बघू शकता। हॅट्रिक बॉल, हॅट्रिक मात्र उकली जाते, स्वीट शेटचा फटका खेळायचा होता, वेळेवरती चेंडू कनेक्शन होत नाही, निर्धाव चेंडू पाहायला मिळतो। 4 बॉल आणि फलकावरती 19 धावा। फिटनेस महत्वाचा आहे, हेल्थ इज वेल्थ, आणि तेच पाहायला मिळते प्रत्येक खेळाडू ज्यांना क्रिकेटची आवड असते ते आपल्या फिटनेसवर देखील चांगला फोकस करत असतात। इन साइड आउट करायचं होतं, हलकीशी बॅटची एज लागते आणि त्या ठिकाणी गली रिझन मधून चेंडू अडवला जातोय। एका धावेने धावपळक 20 घरामध्ये येते, 5 बॉल 20 धावा। चौथ्या ओव्हर मधला अंतिम बॉल मेलबॉर्न बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय। थोडस एखादरी जर पाहिजे तर आतापर्यंत बॅकफुटला दिसलाय तो म्हणजे बॅटिंग करणार संघ, परंतु कम बॅक करावं लागेल। जुचंद्र रेल्वे स्टेशन एंड कडून गोलंदाजी होताना दोन्ही हात समांतर, धावा अवांतर, एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा धावाने धाव पळक 21 घरामध्ये येऊन पोहोचते। 21 रन्स ऑन दी बोर्ड आफ्टर 3 ओव्हर अँड 5 बॉल्स। अंतिम बॉल
पुन्हा एकदा यावेळी मात्र हाय अँड हँडसम यूज यूज हिट मॅक्सिमच्यात रंगनाथ देशमुख नाईट स्पर्धा असू दे, मोहनदादा यांची स्पर्धा असू दे, त्यानंतर अंकुश फाउंडेशनची स्पर्धा असू दे, नेहमीच चांगलं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पाणी पुरवठा मंत्री म्हणून आजच्या या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतात. फळकावरती धावा सध्या लगावल्यात, ते म्हणजे 27 धावा. पहिला चेंडू फेस करत असताना पहिल्याच बॉलवरती षटकार पाहायला मिळतोय योगेश पागदरे या बॅटरच्या माध्यमातून. मला वाटते वन डाऊनला आलेला खेळाडू आहे, स्ट्राईक जास्त आली नाही, त्याचं कारण विकेट समीर लवकर आउट झाला, यज्ञेश लवकर आउट झाला आणि त्यानंतर कुणाल येतोय. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. चांगली माहिती विजय कांबळे आमच्यापर्यंत दर्शवतात, थँक्यू विजय कांबळे. 27 धावा. टीसीपी लाईव्ह देखील जागृत आहे आणि नेहमीच तत्पर असेल टीसीपी लाईव्ह. नायगाव मध्ये विचार केला तर एक नवीन विक्रम त्यांच्या माध्यमातून होत असतो, काहीतरी नाविन्यपूर्ण, काहीतरी चांगले अपडेट्स आणि क्लॅरिटी का बिग बॉस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. मग ती कॉमन प्रीमियर लीग असू दे, आणखीन निष्ठावंत चषक असू दे, किंवा ही स्पर्धा आर के ट्रॉफी. महेंद्र भगत अँड एंटायर त्यांची पूर्ण टीम कौतुक करेन सर्वांचं. 27 धावा, थँक्यू रंगनाथ देशमुख. 4 ओव्हर 27 धावा. बॉलिंग मार्क वरती येतोय, अंतिम ओव्हर ग्लेन घेऊन येतोय. स्लॉग ओव्हर आणि ग्रामीण भाषेमध्ये ज्याला म्हटलं जाते हाणामारीचं षटक. बॅटर स्ट्राईक इनला आपण बघते कुणाल अंबिरे, एका साईडला नितीन स्फूर्ती दांडी संघ बघतोय तर एका साईडला उत्तन बॉईज हा संघ पाहायला मिळतोय. त्यावेळी आडव्या बॅटने चांगला ड्राईव्ह आहे, ऑन ड्राईव्ह, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येईल, फंबल होईल. स्मिथच्या माध्यमातून मिसफील्ड आणि दोन धावा काही रोखू शकत नाही. दोन धावाने धाव पडत पुढे आले 29 च्या घरामध्ये, 29 रन्स ऑन दी बोर्ड. एक चेंडू आणि फळकावरती 29 धावा. प्रेक्षक मात्र जुचंद्र नगरीमध्ये मॅच असले तर कधी न थकता न थांबता नेहमीच मॅचचा आनंद घेतात. हा प्रकार चेंडू जास्त बाउन्स करायचा होता, मात्र चेंडू निघून जातोय लेग साईडला स्क्वेअर लेग रिझन मध्ये आणि दोन धावा काही रोखू शकत नाही. दोन धाव्याची वाट फळकावरती, धावा 31, दोन चेंडू 31 धावा. आणि एक मोठमोठ्या स्पर्धा तुमच्या भेटी करता येतात जुचंद्र नगरीमध्ये. 25 ते 26 टुर्नामेंट, ओरम क्रिकेट, अंडरम क्रिकेट देखील 10 ते 12 टुर्नामेंट, टिवरी गावात देखील मोठमोठ्या स्पर्धा आणि तदनंतर या गावात देखील या स्पर्धा पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र रनआउट च्या माध्यमातून काय घडतंय नेमकं तर निश्चित रूपाने रनआउट होतोय. बॅटर बॅक टू द पवीलियन गॉन, लवकर घाई करा बॅटर, लवकर जा मैदानाच्या आत. 31 धावा फळकावरती आणि उद्याचे जे मॅचेस आहेत, पहिला मॅच ठीक 7 वाजता संध्याकाळी चालू होईल तर पहिल्या मॅचचे दोन्ही संघ हजर असतील लवकर उद्याच्या दिवशी. उद्याच्या रात्री पहिली मॅच सरकार 11 वालीव वर्सेस अंकुश स्मृती दत्ता आणि जुचंद्र. ग्लेन बने बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट ने गोलंदाजी करताना. पुन्हा एकदा आडव्या बॅटने आवाज चांगला आलाय, प्रॉपरली कनेक्शन, प्रॉपरली टायमिंग, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टेक्निक, टी फॉर डान्स, टी फॉर. 37 धावा फळकावरती लगवल्यात आतापर्यंत. चौथ्या चेंडूवरती षटकार येतोय आणि दाखवून देतोय की किती मोठी फळी आहे योगेश कडे. पुन्हा एकदा यावेळी येईल का, स्टँड अँड डिलिव्हर केला होता मात्र मिस टायमिंग आहे लॉंग ऑफला यावेळी कॅच. आणि या स्पर्धेमधला या इनिंग मध्ये विचार केला तर 24वा चेंडू फेस करत असताना षटकार आला आणि तदनंतर मागील 28व्या चेंडूवरती षटकार आला, म्हणजे तीनच बॉल खेळलाय, दोन षटकार, चांगली बॅटिंग, जास्त स्ट्राईक जर योगेशला असती तर कदाचित चित्र वेगळं असू शकलं असतं. मात्र धावा आहेत 37, 5 चेंडू फेकून झालेत. न्यू बॅटर इन येतोय, ऐकूया एच एम साऊंडला. ज्याच्या मनात समाज हित असं रंजित किनी दादा रे,
सात चेंडू आणि फलकावरती 37 धावा. जुचंद्र गावमध्ये ज्या ज्या स्पर्धा होतात त्या मानाच्या स्पर्धा, अभिमानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धा असतात. कोणतीही स्पर्धा कधीच प्रॉफिट कमवण्यासाठी नसते. मोठमोठ्या स्पर्धा एकंदरीत पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा हलकीशी मॅचची एज, टॉप एज लागली होती. आणि पाहता पाहता दुसरी धाव घेत असताना रनआउट घेणे यांचं गुणगान गाणारं हे सॉन्ग आपण ऐकतोय. मोहनदादा पाटील यांचं गुणगान गाणारं हे पाठिंबा हा सात महत्वाचा आहे. ज्या ज्या वेळी समाजसेवेमध्ये वसा आणि वारसा नेहमी जपताना आपल्याला पाहायला मिळतात, रणजितदादा किणी मोहनदादा पाटील यांच्यावर पावलावर पाऊल ठेवून नेहमी चांगली समाजसेवा, चांगलं क्रिकेट, चांगल्या स्पर्धा एकंदरी या नायगाव पंचकृषीमध्ये. म्हणूनच मोहनदादा पाटील यांचं देखील नेहमीच कौतुक करेन. संधी आपल्या गावातल्या लोकांना नेहमी प्रथम संधी देतात, मग ते लाईव्ह असू दे, कॉमेंटेटर असू दे, अंपायर असतील, तदनंतर डीजे असेल. कारण की पहिला आपल्या गावाला, नंतर जे असतील इतर त्यांना संधी दिली जाते. म्हणूनच आज या नायगाव जुचंद्र मध्ये शाखा प्रमुख पदावरती विराजमान आहेत. आणि तदनंतर रणजितदादा किणी नेहमीच प्रत्येक गावामध्ये, या जुचंद्र गावामध्ये जास्तीत जास्त आरके या नावाने स्पर्धा होतात. आणि म्हणूनच म्हटलं जाते आरके हे नाव नाही, हे आहे ब्रँड. आणि त्या ब्रँडची स्पर्धा बघतोय. मिथुनदादा पाटील देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांची देखील भव्य दिव्य नाईट स्पर्धा आपण मागील वर्षी बघितली होती आणि त्यांचं देखील आभारी आहोत. मागील वर्षी आम्हाला संधी दिली होती कॉमेंट्री करण्याकरता. भूषण पडवळे मॅचचा आनंद घेत आहेत. नितीनदादा पाटील असतील, म्हणजे वर्तक साहेब, निलेशदादा म्हात्रे, हा संपूर्ण परिवार आहे, द ग्रेट मराठा परिवार. त्यानंतर आपण बघतोय अंकुश फाउंडेशन परिवार, एका साईडला आरके परिवार. या तिन्ही परिवारांच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य, चांगलं क्रिकेट आणि नेहमीच चांगला सपोर्ट. कुठे काही कमी पडत असेल तर नक्कीच तिकडे मात्र त्यांचा सपोर्ट असतो. म्हणूनच त्यांचा आम्ही खूप आभारी आहोत. फळकावरती 39 धावींचा आव्हान आहे. येणारे चेंडू 30. उत्तन बॉईज हा संघ बॅटिंग करताना, तर गोलंदाजी करताना आता दांडी संघ काय फलंदाजीचा दांडी गुल करेल का, हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. यस तुषार, काय वाटते आतापर्यंत 30 बॉल 39 धावा? नक्कीच एकंदरीत विचार जर केला तर बॉलिंग अटॅक चांगला पाहायला मिळतो. तो म्हणजे दांडिया संघाच्या माध्यमातून बॉलिंग अटॅक मजबूत आहे, परंतु तेवढीच ताकदीची बॅटिंग उत्तन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. या ठिकाणी जर पाहिलं तर पहिला बॉल चॉप केला जातो, शीतक्षक पाहायला मिळतील. तत्पूर्वी त्या ठिकाणी एकच धाव असेल, दोन आघाडीचे फलंदाज, एका बाजूला नवीन आणि दुसऱ्या बाजूला कॉटसन, हे दोन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. अप्रतिम रित्या टॉस्क बॉक्स देखील पाहू शकाल. आरके इंटरप्राइजेस त्याचबरोबर आरके ग्रुप असं टॉस्क बॉक्स मध्ये उल्लेख केलेला आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय सर मन्य कुमार रणजित प्रकाश किणी साहेबांचा एक मोठा फोटो या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेला जर पाहिलं तर फटका फसलाय का, तर यस डेफिनेटली त्या ठिकाणी जेल सुटला जातोय. साधा सोपा परंतु डिफिकल्ट जेल म्हणावं लागेल, परंतु त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु बॉल निष्ठून सरळ जमिनीवर लँड होतोय. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये एक धाव डेफिनेटली अर्जित केली जाईल. एके धावने संघाची धावसंख्या 2. दोन धावा धावफटकावर एकंदरीत लगावल्या गेल्यात, कारण की लक्ष मोठं आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर 39 धावांचं पाठलाग करत असताना दोन धावा धावफटकावर लगावल्या गेल्यात. आजचा पहिला दिवस अप्रतिमरित्या जुचंद्र नगरीमध्ये आल्या सर्व माईबाप प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. पुढचा बॉल ओव्हर दी विकेटने, बॉलर तयार. या ठिकाणी जर पाहिलं तर नवीनला पाहू शकाल, सन्मान दिला जातो. पुढे एकदा चिप शॉट पाहायला मिळतो. तत्पूर्वी जर पाहिलं तर या बॉलवर मिळेल एक धाव. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाले, 3 धावा धावफटकावर लगावल्या गेल्यात. आरके दादा कदाचित व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्तम बॉईज बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल. एकादरी जर पाहिलं तर 30 बॉलमध्ये 39 धावांचं उद्दिष्ट असताना आतापर्यंत 3 बॉलमध्ये 3 धावा धावफटकावर लगावल्या गेल्यात. पुढील चेकदा बॉलर तयार. त्यामुळे जर पाहिलं तर पुढील चेकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉक्स टाईप क्लासिकल फटका. तत्पूर्वी जर पाहिलं तर डीप मध्ये क्षेत्ररक्षक असताना पुढे सरसावत असताना बॉल मिळेल एक धाव. एके धावने संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल ती म्हणजे 4 घरामध्ये 4 धावा त्या फडकावर लगावल्या गेल्या आहेत. बॉल फेकून झालेत ते म्हणजे 4, म्हणजे प्रत्येक बॉलवर एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन बॅटरच्या माध्यमातून गॉटसन असतील आणि नवीनला पोहोचू शकाल. बॉलर तयार, ओव्हर दी विकेटने छटकली पुढचा बॉल. यावेळेला जर पाहिले तर ओव्हर पिच बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय का,
क्रिया डेफिनेटली नाही. दोन क्षेत्ररक्षकाच्या मधीतली कॉलिंग ही क्रिकेट मध्ये महत्त्वाची असते आणि या ठिकाणी तीच थोडीशी चुकीची पाळली म्हणाली. त्याच कारणास नवीनच्या पाठ मधून येतील दोन धावा, दोन धावडे संघाची धावसंख्या आता मात्र दोन पोहोचले सहाच्या घरामध्ये. सहा धावा धापड कव्हर लगावले गेल्यात. 39 धावांचा पाठला करतो टीम उत्तन. आज संघ आपण पाहू शकाल खरखरच. आज जर पाहिले तर उत्तन संघामध्ये संपूर्ण कोळी बांधव पाहायला मिळतात. भरपूर अफाट परिश्रम एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये करत असतात. एकंदरीत जर पाहिले तर बोटीवर जाऊन क्रिकेट खेळणं खाऊ काम नाही, प्रॅक्टिस दररोजची करणं ही महत्वाची असते क्रिकेटमध्ये. त्यामुळे जर पाहिले तर फुलवलींचा बॉल होता, चांगला फटका पाहायला मिळतो. एक धाव तर डेफिनेटली मिळेल, ती म्हणजे नवीच्या माध्यमातून एके धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले सातच्या घरामध्ये. आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 39 धावांचा पाठलाग करत असताना टीम उत्तम बॉईज या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद नाबाद जिंदाबाद सातच्या घरामध्ये. सात धावा झाल्यात फलकावरती. उत्तम बॉईज म्हटलं तर मासेमारी व्यवसाय आहे. कवीवरती नेहमीच जात असतात अनेक बाहेरच्या ठिकाणी आणि नेहमीच कवीवरती 8-8 दिवस 15-15 दिवस नक्कीच बाहेर असतात घरापेक्षा. आणि काही खेळाडू असतील जे कदाचित डायरेक्ट आजच आले असतील, 8-8 दिवस बाहेर असतात आणि त्यातला खेळाडू आपण बघतोय नवीन. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जिव्हाळा महत्वाचा आहे. कधी कधी प्रॅक्टिस एखाद्या खेळाडूची नसते, मात्र त्या खेळाडूचा परफॉर्मन्स आणि त्याची गुणवत्ता बघून त्याला इन केलं जाते. काही खेळाडू असतात जे चांगला परफॉर्मन्स होत नाही, त्यांना कुठेतरी बॅकफुटला ढकललं जाते आणि बॅकफुट वरून फ्रंटफुट वर येणं क्रिकेटमध्ये फार कठीण असतं. म्हणूनच असे खेळाडू काही क्रिकेटपासून दुरावले देखील आहेत आणि काही अजून देखील आपलं स्थान टिकवून आहेत. वेलकम जयदीप, आपलं हार्दिक स्वागत. मॅचची एज लागली होती यष्टी रक्षक. जर विचार केला आतापर्यंत चांगला फील्डवर्क पाहायला मिळते. खाली चेंडू जास्त होता आणि तिथपर्यंत एकदा वर्जित केली जाते. 8 धावा फलकावरती लगावल्यात. 39 धावांचा पाठलाग करताना लो स्कोरिंग म्हणू शकत नाही, कारण की नाईट बॉल क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सेफ नाही आहे. आणि धावसंख्या 8 धावा झाल्यात. एक चेंडू कुणाल अंबिरे बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळते. नवीन आणि गॉडसन हे दोन बॅटर पाहायला मिळत आहेत. गॉडसन करता हा चेंडू, चांगला फटका आहे कव्हर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका धावेला दोन धावे कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता दोन धावा काही रोखू शकत नाही. दोन धावेने धावपळक 10 घरामध्ये येते. 2 चेंडू 10 धावा. आरके ट्रॉफी अगोदर नक्कीच भीती होती मनामध्ये. 2 दिवस अगोदर जो क्लायमेट होता कदाचित पाऊस पडेल हे विचार विनिमय होतं. आता रणजित दादा किणी यांनी सांगून दिलं होतं जरी पाऊस पडला तरी आपली स्पर्धा कधी थांबणार नाही आणि तेच आरके ट्रॉफीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. टॅप केला जातोय फटका. ओरम क्रिकेटमध्ये देखील आपण टॅप फटके देखील बघतोय. आणि यावेळी मात्र एकच धाव, एका धावेने धाव पळत पुढे येते. 11 घरामध्ये 3 बॉल 11. बेसिक क्रिकेट सिंगल डबल आहे नो डाऊट, पण कधी कधी ते अंगाशी देखील येतात. कारण की ज्यावेळी चौकार षटकार लागत नाही, डॉट चेंडू विकेट जातात, त्यावेळी मात्र या धावा खटकल्या जातात. आणि यावेळी पुन्हा एकदा हा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने पिचिंग केल्यानंतर यावेळी एक धाव येते. आणि बॅटची हलकीशी एज लागली होती. एका धावेने धाव पळक 12 4 बॉल. म्हणूनच पंच आहेत आणि दोघांमध्ये ताळमेल पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. याच परिसरातील ललितजी भोईर ज्यांना प्रेमाने बंड्या सर म्हटलं जाते आणि एका साईडला अजितजी म्हात्रे मुंबई नगरीतील हे पंच पाहायला मिळत आहेत. जागा बनवली आणि यावेळी मात्र चांगल्या पद्धतीने स्कूप शॉट, तेवढीच चांगली फिल्डिंग, लाजवाब एफर्ट आणि चेंडूला थांबून दिलंय. यावेळी मात्र धावा टोटल पूर्ण केल्या जात आहेत सध्याच्या घडीला, त्या म्हणजेच 3 धावा. म्हणूनच एक एक धाव महत्वाची आहे आणि आतापर्यंत चांगली फिल्डिंग होते. धाव संख्या आहे 15, 5 बॉल 15 धावा. रन रेट देखील मेंटेन करणं क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे आणि आतापर्यंत 39 धावांचा पाठलाग करत असताना धावा झाल्यात. 5 चेंडू 15 धावा दुसऱ्या ओव्हरमधला. अंतिम बॉल पुन्हा एकदा हा फटका अगळा वेगळा क्रिएट केलाय.
चेंडू मात्र थांबणार नाही, चेंडू फरार, चेंडू धन्यवाद डीजे, वेलकम बॅक. पुढच्या एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. पीसी लाईव्हच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक राजे त्यांचं देखील करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी जर पाहिलं तर आरके एंटरप्राइजेस आयोजित आरके ट्रॉफी 2023 शानदार सोहळा, खरोखरच वाखंड जोगी या स्पर्धेचं आयोजन सातत्यपूर्वक आम्ही सांगत आलोय आणि खरोखरच रंजिताचं कार्य बहुमूल्य राहिले, समाजकार्य असो त्याचबरोबर जर पाहिलं तर शालेय शिक्षण मध्ये असो भरपूर सहकार्य लागले त्यांचं देखील आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहू शकाल. येणारे बॉल 18 असतील, इथून देखील 20 जावा टीम उत्तम बॉईज या संघाला करावे लागतील. 18 मध्ये 20 मॅच कुठे जाईल हे देखील पाहायचं गेले, कारण की दोन्ही संघ जिंकण्यासाठी झालेत. एकाबद्दल दांडी संघ पाहायला मिळतोय आणि मीरा महेंद्र परिसरामधील एक नामवंत संघ म्हणून या संघाकडे ओळखलं जाते, तोच उत्तम बॉईज हा संघ आपण या ठिकाणी पाहू शकाल. बॉलिंग ट्रॅक वर बोल तयार, इथून मिथुनला पाहू शकाल, मिथुन तामोरे चांगली बॉलिंग आजच्या दिवसात ज्याच्या माध्यमातून सातत्यपूर्वक झाली तोच बॉलर राईट टर्म ओव्हर दी विकेटने तयार. पहिला बॉल चांगला बॉल पाहायला मिळतोय, चांगला फटक्याची निवड केली जाते डीप मध्ये पुढे क्षेत्ररक्षक येत असताना कव्हर पॉइंटला या बॉलवर कम्प्लिटली केल्या जातील नवीन पाटील आणि त्याच्या सोबतीनं एकंदरीत गॉडसन च्या माध्यमातून दोन धावाने संघाची धावसंख्या जर पोहोचले की म्हणजे एकंदरीत 21 घरामध्ये 21 जावा या धावफटकावर लगावल्या गेल्या. आजची पहिली रात्र आपण पाहू शकाल, भरपूर प्रेक्षक राजे या स्पर्धेमध्ये येऊन गेले, त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आता थोडेसे स्टँड खाली होताना दिसत, कारण की आजच्या दिवसातील शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना बॉलिंग ट्रॅकवर बॉल तयार, यामुळे शपल झाले इंडू तो गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नसेल लॉंग लेगला फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी कम्प्लीट केल्या जातील त्या म्हणजे गॉडसनच्या बॅट मधून दोन धावा. आणि आता मात्र जर पाहिलं तर दोन धावणे संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली गेली ते म्हणजे 23 घरामध्ये 5 सिंगल डबल जे बेसिक क्रिकेट आहे त्याचं प्रत्यक्ष करत मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आजच्या दिवसात जवळपास जर पाहिलं तर चांगल्या पार्टनरशिप या मैदानावर आपण पाहिल्यात. बॉलिंग ट्रॅकवर पुनिक्षेचा बॉलर तयार, राईट टर्म ओव्हर दी विकेट षटकातील पुढचा बॉल, पुढचा बॉल या ठिकाणी बॅकफुट पंच पाहायला मिळाला असता डीप कव्हरच्या या ठिकाणी डोक्यावर उडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कुठल्याही प्रकारचा बॅट अँड पॅटचा संपर्क होताना दिसत नाहीये. जाईल सर इस्टकच्या हातामध्ये बॉल, डॉट बॉलची गुण या ठिकाणी केली जाईल. दोन्ही संघांना वाटते एकंदरीत फायनल डे मध्ये आम्ही खेळण्यासाठी येऊ, पण तेवढी ताकदीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दांडी संघाला करावी लागेल, कारण की आतापर्यंत भरपूर धावा खर्च झाल्यात. बॅटिंग करत असताना 38 धाव बनवलं, 39 धावांचं लक्ष असताना आतापर्यंत जवळपास जर पाहिजे 23 धावा खर्च केल्यात आणि षटक क्रमांक 3 3 बॉल फेकून झालेत. बॉल ओव्हर दी विकेटने बॉल तयार होईल स्ट्राईक एंडला, बॅटर कॉटसन पाहू शकाल चांगल्या फटक्याची निवड, लॉंग लेगला क्षेत्ररक्षक पोहोचेल तत्पूर्वी बॉल निघून जाईल का तर नाही, शेवटच्या क्षणी बॉल अडवला जातोय तत्पूर्वी पुणे एकदा 2 धावा येतील, 5 सिंगल डबल आणि 1 कलात्मक फटका. संपूर्ण
साहेब भूषणजी पडवळे, रणजीतदादा खेणे, चला टाइमपास आयुष्यात आणि क्रिकेटमध्ये टाइमपास फार घातक असतो, पण टाइमपास जास्त करू नका. 12 बॉल 13 धावांची गरज. समीर येतोय बॉलिंग मार्क वरती, स्ट्राइकिंगला बॅटर आपण बघतोय. वॉटसन पहिला बॉल फेस करत असताना मिस टायमिंग आहे का कि प्रॉपरली कनेक्शन झालंय, मात्र आहे मिस टायमिंग. जबरदस्त कॅच, एक एक कॅच कम बॅक करून देईल दांडी या संघाला. विकेट डाउन. बारा चेंडू 13 धावांची गरज होती, आता 11 चेंडू 13 धावांची गरज. न्यू बॅटरी न लवकर जायचंय, थोडा घाई करा प्लीज. कटके जर विचार केला 3:30 वाजलेत, पहिली लोकल देखील चालू होईल, मात्र अजूनपर्यंत आरके ट्रॉफीचा पहिला नाईटचा थरार अजूनपर्यंत रिझल्ट लागला नाही. एक संघ जरूर वरती आला, मागील मॅच मध्ये अप्रतिम खेळी झाली आणि विरातन संघाने दाखवून दिलंय आजच्या दिवसात, आजच्या या नाईटच्या क्रिकेटच्या थरारामध्ये की कशा प्रकारे गोलंदाजी फलंदाजी आणि फिल्डिंग आहे त्या संघाकडे. उत्तन बॉईज उत्तन संघ पाहायला मिळतोय, एका साईडला दांडी संघ. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज समीर सज्ज होतोय, पहिल्या बॉल वरती विकेट घेतल्यानंतर आत्मविश्वास वाढला असेल. या वेळी मात्र ब्लाइंड, ऍब्सोल्युटली ब्लाइंड दिसतोय बॅटर आणि कुठेतरी हा चेंडूला मिस केला जातोय. 2 बॉल फळकावरती 26 धावा सध्याच्या घडीला. 39 धावांचा पाठलाग करत असताना 10 चेंडू 13 धावा. वेलकम नितीन दादा पाटील, त्यांचा संघ यंदा कोणता असेल ते पाहिलं जाईल. यावेळी मात्र एसटी रक्षक शॉट थर्डमॅन बीट आणि या धावा टोटल पूर्ण केल्या जातात 2 लेग बाईच्या माध्यमातून. लेट टू लेट बट डिट्टो अपडेट ललितजी भोईर देत आहेत, लेग बाईच्या माध्यमातून येत आहेत 2 धावा. शरीरावर वेद घेणारा चेंडू होता. 2 धावांनी धावपळक 28 घरामध्ये येते. माफ करायचंय तर नक्कीच 2 लेग बाईच्या धावा आल्या, त्या 28 धावा आहेत. आउटसाइड द ऑफ स्टंप पाहिलं आणि पुन्हा एकदा वाईड बॉल. दबाव असेल वाईड बॉल वरती, डोके डोके असेल वाईड बॉल, गर्दन काळ ठरू शकतो गोलंदाजी करणाऱ्या संघाचा. एक एक वाईड बॉल इथे मॅच मधून दुरावला जाईल आणि एक एक विकेट डॉट बॉल कम बॅक असेल. म्हणूनच फळकावरती धावा आहेत, म्हणजे 29 धावा, आणखीन 10 धावांची गरज. येणारे चेंडू नाव बॉल टू बॉल रन म्हणू शकतो, मात्र ज्यावेळी एखादा विकेट आणि जो सेट झालेला बॅटर ज्यावेळी बाहेर जातो आउट होऊन, त्यावेळी येणाऱ्या बॅटरला कठीण असतो, परिस्थिती कोणतीही असू द्या मग, पण क्रिकेटमध्ये सेट होणं महत्वाचं आहे. आडव्या बॅटने कुठेतरी इरादे स्पष्ट केले की आता सिंगल डबल नाही तर चौकार षटकारांवरती डील करू, मात्र ज्यावेळी ही मनस्थिती येते दुविधा माइंड त्यावेळी असे निर्धाव चेंडू येत आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये बघितलं की केएल राहुल खूप स्ट्रगल करत होता, मात्र जी मॅच झाली फ्रायडेला तिथे दाखवून दिले की टायगर अभी भी जिंदा आहे आणि काय कम बॅक केलाय केएल राहुलने. यंदाचा फर्स्ट वन डे खेळत असताना खूप दिवसानंतर कम बॅक केलंय आणि टेस्ट मॅच मध्ये विराट कोहलीचं ते जबरदस्त 186 धावांची पारी. पुन्हा एकदा या वेळी अक्रॉस द लाईन. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं अक्रॉस क्रिकेट इज अ व्हेरी बॅड क्रिकेट. टाळ्यांचा आवाज येतोय कारण की मॅच मध्ये कम बॅक केलाय गोलंदाज, नाव आहे समीर, नाम तो सुनाई होगा. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. 29 धावा फळकावरती लगाव
दहा सात चेंडू दहा धावांची गरज. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता, मिस टायमिंग फटका आणि येणारे सहा बॉल नऊ धावांची गरज. सहा बॉल नऊ धावा, मॅच ऑन. अंतिम मॅच, अंतिम सत्र आजच्या या नाईट क्रिकेटच्या थरारामध्ये आरके ट्रॉफी 2023. सहा बॉल नऊ धावांची गरज. काय वाटते तुषार, यावेळी मॅच रंगतोय मैदानाच्या आत. सहा बॉल नऊ, मॅच होता कुठे, मॅच आला कुठे? बारा बॉल तेराचा मॅच, सहा बॉल नऊ मध्ये आलाय. एकंदरीत म्हटलं जातं क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अशक्य गोष्टी ही शक्य होत आहेत आणि या ठिकाणी शक्य करून दाखवलं दांडी या संघाच्या माध्यमातून. कारण की कुठे मॅच होता आणि कुठे आलाय, बॉल असतील सहा, सहा मध्ये नऊ, नाही मॅचचं समीकरण कोण जिंकेल हे देखील पाहायचं गेले. या ठिकाणी जर पाहिलं तर सहा चेंडू नऊ धावा, नाही मॅचचं समीकरण आजच्या दिवसातील हा शेवटचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. आरके दादा रणजित दादा किनी यांच्या संकल्पने तो साकारण्यात झाली आरके ट्रॉफी 2023. चला फिल्डिंग सेटअप करून घ्या, प्लीज रिक्वेस्ट यू. दांडी संघाला विनंती असेल वेळेची दिरंगाई करू नका, कारण की सहा चेंडू इथून देखील बाकी असेल आणि नऊ धावा राहिलं मॅचचं समीकरण. सामान नऊ अक्षरण आमच्यामध्ये जॉईंट असतील, एकंदरीत सामान नऊ करायचे आहेत. पहिले दोन बॉल हे भरपूर महत्वाचे असतील. सहा बॉल नऊ धावांची गरज. मॅच अजूनही संपला नाही, कारण की अजूनही रिझल्ट मॅचचा लागला नाही आणि प्रत्येक बॉल महत्वाचा, प्रत्येक धाव महत्वाची, प्रत्येक विकेट महत्वाचा, प्रत्येक फिल्डिंग महत्वाची असेल. एक चूक डायरेक्ट तुम्हाला नक्कीच अंतिम 22 तारखेला येण्याऐवजी आजच पराभव व्हावं लागेल. म्हणून चार दिवसांची जर वाट पाहिजे असेल तर मॅच जिंकून द्यावी लागेल. आणि आमच्या समोर डॅशिंग दीपेश दिंडेकर यांचे बंधू पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवर बॉल तयार, एवढा फटका चांगला पाहायला मिळतोय. बॉल निघून जातो, तत्पूर्वी जर पाहिलं तर कौकोना क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक असतील आणि या बॉलवर फक्त आणि फक्त एकच जावील. आता मात्र मॅच मध्ये चुरस आले पाच बॉल आणि आठ धावांची इथून देखील गरज असेल. पाच मध्ये आठ, पाच चेंडू आठ धावा. म्हणूनच म्हटलं जातं ना, तू काहीतरी कर भावा तेव्हाच होईल तुझी हवा, आणि तेच पाहायला मिळते. पाच चेंडू आठ धावा, पाच मध्ये आठ. मीरा महिंद्र परिस्थितीतील अजून एक मोठं नाव ग्लेनला आपण बघू शकाल. बॉलिंग ट्रॅकवर बॉल तयार, यावेळेला फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु फटका फसलाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे आणि जेल ड्रॉप. हा मॅचचा टर्निंग पॉइंट असेल का हे देखील पाहायचं गेले. या बॉलवर मिळतील त्या म्हणजेच दोन धावा, आणि दोन धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे एकंदरीत आपण पाहू शकाल जवळपास जर पाहिलं तर 33 धावा. धावफडका लगावल्या गेल्यात, पहा रिप्ले मध्ये पाहू शकाल. एक सुप्पा झेल होता सुटला जातोय. आता मात्र चार बॉल शिल्लक असतील, इथून देखील सहा धावा. पुढचा बॉल अजून एक झेल करण्याची संधी बॉलर स्वतः, आणि त्या ठिकाणी चांगला झेल जीवांती आकांता न पाहता या ठिकाणी चांगला झेल कॅरी केला जातोय कैलासच्या माध्यमातून. आता मात्र तीन चेंडू शिल्लक असतील, अक्षय साठामध्ये सहा धावा. राहिलं मॅच समीकरण आपण पाहू शकाल. चला साइड या ठिकाणी प्रशांत मात्रे थोडे साइड लावा. तीन बॉल सहा धावांची गरज. तीन बॉल सहा, वडा मॅच, पैसा वसूल. आरके ट्रॉफी ची खासियत राहिले, प्रत्येक मॅच रफ अँड टफ. अंतिम मॅच असला तरी प्रेक्षक मात्र जाणार नाही, कारण की मॅच त्या प्रकारचा आहे. दांडी संघाला जरूर इतका परिचय नसेल, प्रेक्षकांना मात्र सपोर्ट असेल आणि उत्तम संघ देखील आहे. म्हणून कोणीही जिंकू द्या, क्रिकेटचा विजय नेहमीच पाहायला मिळतोय. नितीन दादा पाटील मॅचचा आनंद घेत आहेत. नेहमीच आरकेची मॅच असली तर शेवटपर्यंत थांबण्याचा मान त्यांचा असतो आणि काही ना काही पारितोषिक लावण्याचा जरूर प्रयत्न असतो. तीन बॉल, तीन बॉल मध्ये सहा धावांची गरज. तीन चेंडू सहा धावांची गरज. अजितजी म्हात्रे, ललितजी भोईर सर
आणि थर्ड अंपायर सध्या आहेत मॉन्टी गोडेकर सर. अप्रतिम अंपायरिंग राहिलंय, विरल नायर असतील, मात्र ट्रेनच्या अभावी रजा घेतले त्यांनी. 3 बॉल 6 यावेळी चांगला फटका आहे, स्ट्रेट फटका, स्टँड अँड डिलिव्हर करायचं होतं आणि कस धाव कुठेतरी. या चुका महत्वाच्या आहे, एका धावेला दोन धावे कन्वर्ट करू शकला असतो वैयक्तिक आपण म्हणू शकतो. दबाव आतमध्ये आहे, 2 बॉल 5 रन कंपल्सरी चेसिंग. बॅटरची मनस्थिती आहे की चौकार षटकार. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, तितकासा प्रॉमिसिंग फटका नाही मात्र मिसफील्ड होते. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा, कदाचित एकच धाव होऊ शकली असती. आता 1 बॉल 3 धावेची गरज, म्हणून म्हटलं जाते ना क्रिकेट कंपल्सरी चेसिंग आहे, वारंवार आम्ही उल्लेख केलेलाच आहे तुमच्यापर्यंत. 1 बॉल 3 कुठेतरी ती कॅच, या एका धावेला 2 धावे ते कन्वर्ट, जर असं झालं नसतं तर वेगळं चित्र असतं. मात्र क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे जर धरला महत्व दिलं जात नाही. दांडी कि उत्तन, येणारा एक चेंडू, 3 धावेची गरज. प्रेक्षकांना मॅच आवडला असेल तर या मॅच करता देखील टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 बॉल 3 धावेची गरज. आर के ट्रॉफीचा आजच्या या पहिल्या रात्रीतला अंतिम बॉल, दांडी कि उत्तन, 1 बॉल 3 धावेची गरज असताना हा चेंडू जातोय मिड विकेट रिझनला. 1 धाव, दुसरी धाव कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता काय घडतंय, रन आउट ओ यू टी. आणि तिसरी धाव घेत असताना एका धावेचं महत्व किती आहे क्रिकेटमध्ये हे पाहिलं जाते. आणि ती जी धाव होती नक्कीच, जी एक रन, जिथे 2 धावा होत्या तिथे 1 धाव घेतलं आणि ती 1 धाव किती खटकली जाईल हे पाहताना ही 1 धाव आर के ट्रॉफीची तुम्हाला निश्चित रूपाने आठवण असेल. या मॅन ऑफ द मॅच लगेच देऊया. आणि आजचा हा नाईटचा थरार आपण थांबवणार आहोत. मॅन ऑफ द मॅच कोण असेल तो लवकर यायचा आहे. आमचे स्कोरर विजय कांबळे माहिती पुरवतील. कॉंग्रॅच्युलेशन टीम दांडी, 39 धावा देखील चेस होत नाही आहेत, चांगली बॉलिंग अटॅक असला तर. या समीर, समीर ठरलाय मॅन ऑफ द मॅच, टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. गोलंदाजी करत असताना चौथ्या षटकामध्ये धावा दिल्यात, 2 धावा 1 विकेट.